या परिस्थितीकडे, या घडामोडींकडे कसं पाहताय? पंकजा मुंडे आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? कुठेतरी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून भाजपने एक मास्टर स्ट्रोक खेळलाय का? भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय लॉंग टर्म गोल्स बघून घेतलेला असेल असा मला विश्वास आहे. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी हा जाहीर केलेला आहे. एकनाथ शिंदेंना मी शुभेच्छा देते आणि देवेंद्र फडणवीसांनी एक बेंचमार्क सेट केला आहे, त्यांनी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काम करावं अशी शुभेच्छा. पण ज्या प्रकारे आता सगळ्यांना अपेक्षित होतं की भाजपचा मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस आहे, ते मुख्यमंत्री होणार आहे, मात्र कुठेतरी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देऊन शिवसेनेला शह दिलाय का? मला मी त्याला त्या दृष्टीने पाहत नाही. मी हे पाहते की जनतेला हवे असणारं सरकार हे देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि जनतेला आता चांगल्या हिताचे निर्णय घेण्यासाठी ते काम करतात. कुठेतरी एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्री पद गेलेलं आहे, भाजपच्या काही गोटामध्ये चर्चा सुरू आहे, नाराजी पाहायला मिळते. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल्यामुळं कुठेतरी भाजपच्या गोटामध्ये नाराजी पाहायला मिळते? अजून तर आम्ही इथून बाहेर गेलो नाही. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला एक शिस्त आहे, वरिष्ठांचा निर्णय ते स्वीकारतात देवेंद्रजी पासून सर्वजण, आणि लोकांना निर्णय स्वीकारतील याच्यामध्ये दूरदृष्टी वरिष्ठांची असावी अशी अपेक्षा आहे. या मंत्रिमंडळामध्ये पंकजा मुंडे पाहायला मिळतील का? मला माहित नाही, प्रत्येक ठिकाणी पंकजा मुंडे पाहायला मिळतील का अशी चर्चा असते, हे पण वरिष्ठच ठरवतील असं मला वाटतं. तुम्हाला वाटतं का, तुमची अपेक्षा आहे का? माझी आता काही अपेक्षा नाही, मी जे रोल करते त्याच्यामध्ये खूप समाधानी आहे. वरिष्ठ जे ठरवतील ते रोल मी करायला तयार. माझी काही अपेक्षा नाही आहे आणि पक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आपल्याला पाहायला मिळतंय. कृष्णा खापरेसर, राजू सुने, एबीपी माझा, मुंबई. दरम्यान शिंदे गटाने बंड केल्यानंतर मूळ शिवसेना कुठली यावर खल सुरू झाला. मात्र आम्हीच शिवसेना असा दावा करत गोव्यात असलेल्या शिंदे गटाने आता व्हीप जारी केलाय. शिवसेनेच्या 16 आमदारांनी आजच गोव्यामध्ये पोहोचावं असं पक्षादेश शिंदे गटाने दिलाय आणि तसं न केल्यास कारवाई करण्यात येईल असंही सांगण्यात आलंय. शिंदे गटाच्या या कृतीनंतर आता शिवसेना निवडणूक आयोगात दाद मागण्याच्या तयारीत आहे.